चला हवा येऊ द्या मालिकेचे संपूर्ण एपिसोड्स पहा एकदम फ्री कधीही कुठेही फक्त झी फाईव्ह वर. मोहन जोशी सरांचे अनेक सिनेमे आतापर्यंत गाजले. एक सिनेमा खूप घराघरात अजूनही त्याची चर्चा असते तो लागल्यानंतर, आणि तो जरा बायकांच्याही आवडीचा विषय असतो, सवत माझी लाडकी. प्रचंड गाजलेला सिनेमा होता. तर तुमचा सवत माझी लाडकी सगळ्यांनी बघितलेला आहे. आता बघूयात आमच्या ठुकरटवाडीचा सवत माझी लाडकी. लोक आले लोक गेले ते तर सांगू नका. तुमचे मिस्टर कुठे गेले ते बघा. सकाळपासून गायब आहेत ते. कुठे जाणार? जाऊन जाऊन जॉगिंगला गेले असतील. अच्छा, बोलवा त्यांना. डॉक्टर मोजो या. याओ. टच झालं. टच. Once more, आला once more. Once more म्हणजे परत एकदा. टच झाला. टच. बरं, एंट्री एंट्री ते गाणं ऐकलं का तुम्ही? मोजो मोजो असं एक आम्हालाही पहिल्यांदा कळलं. बापरे, 5 वाजता टच झालं. संध्याकाळचे वाजले, तुम्हाला सकाळी यायचं होतं. कुठे गेला होता तुम्ही? नॉनसेन्स. मोजो मोजो म्हणतात मला. मोजो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कपडे खरेदी करायला आवडत नाही. तेच मी म्हणतो, जॉगिंगचे कपडे घालून जायचं ना. नॉनसेन्स. टच बोलतोय मी. आपल्याला कपडे खरेदी करायला आवडत नाही. सगळ्यांना माहिती आहे त्यांनाही आवडत नाही. हो मी ऐकलं, त्यांना आवडत. आवडत आपल्याला फक्त एकच गोष्ट आवडते. काय? बुटातले मोजो. ते नाही घातले तर सगळ्यांना त्रास होतो. तुम्हाला मोहन जोशींची ऍक्टिंग करायची आहे? तेच येत नाही ना. का? मी त्यांची ऍक्टिंग केली तर ते काय माझी ऍक्टिंग करतील काय? नाही, डॉक्टर आहे. डॉक्टर. अच्छा, डॉक्टर सज्जन. काय? डॉक्टर सज्जन. सर्जन. सर्जन. सर्जन पिक्चर मध्ये सर्जन आहे ना. हा, तेच. म्हणजे MS. MS धोनी असतो. बीके. काय? भाऊ कदम मोजो. भाऊ कदम मोजो. MS म्हणजे मास्टर इन सर्जरी, शल्य चिकित्सक, जे ऑपरेशन थिएटर मध्ये ज्याला OT म्हणतात त्यामध्ये जाऊन सर्जरी करतात. हे सगळं कळतंय ना तुला? कामच्या डोक्यावर बसतो सोमवार मंगळवार. जाणार तिकडे पुण्याला डिस्पेन्सरी. टाक. तुला डॉक्टरांचा रोल करायचा आहे. बोलला तर बोला. बोलला तर बोला. बोलला तर बोला. हा हा. ओके ओके. पाठवा पाठवा आत. ओके, आतमध्ये पाठवा. कोण आहे? एक नवीन डॉक्टर आहे. आपलं आपल्या इकडे असिस्टंट म्हणून येतोय. नाही नाही, काही गरज नाही. सांगा. काही गाडीची गरज नाही. मुलगी आहे डॉक्टर. आपल्याला खूपच ताण पडतो. नाही, आपल्याला असिस्टंटची गरज आहे. बोलवा बोलवा तिला. बोलवा. एक्सक्यूज मी. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. काय? या विश्वात तुझ्या एवढी सुंदर कुणी असेल. सर, तो डोळ्यांचा डॉक्टर तुमचा मित्र आहे ना? वा वा. का? वा. दाखवून का देत नाही एकदा डोळे तुमचे? तपासा. मला वाटलंही नव्हतं की कुणी एवढं सुंदर असेल. जर मला चिमटा काढला तरच मला विश्वास बसेल. बाईनं 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 काढलं. बसा ना तुम्ही. जर मला कोणी चिमटा काढला तरच मला विश्वास बसेल. बसलास ना? नाही. आता बसला. आ
घुसला तुम्हाला बघून एक शेर आला. अयो शेर आला हडी शेर हडी. नाही 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 तसं नाही. हा शेर सुचलाय. अच्छा हा माय गॉड. तुम्ही शेर करता? हो. तुम्ही? हो लेडीज रोल असलं की करावं लागतं. अहो ते शो बद्दल नाही बोलत. शेर शेर. अच्छा शेव शेर शेर. बोलू. हो हो. तेरे बारे में जब सोचा नहीं था. तेरे बारे में जब सोचा नहीं था मैं नहाता था मगर इतना नहीं था. क्या? मैं नहाता था मगर इतना नहीं था. नहाता नहीं था. तना इंटरव्यू साठी आले. इंटरव्यू घ्या ना त्यांचा. तुम्ही घ्या ना. तुम्ही असिस्टंट. तुम्ही घ्या. फक्त आपण कोण? मसल पद. असिस्टंट आहे ते. असिस्टंट आहे ते दामले. घ्या घ्या इंटरव्यू घ्या. मला सांग, एखाद्या पेशंटला जर खोकला आला असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट करा? तर मग मी त्याला जुलाब व्हायचं औषध देईन आणि म्हणेन आता दाखव खोकून. वरचा क्लास वरचा. चहा मिळणार आहे का मला? हे काय गवती चहा आहे तो? चहात गवत का टाकलं? गवती चहा आहे पौष्टिक चांगला शरीराला. सवती घे चहा गवती. मी रिटायर झाले. मग तो चहा काय स्वतः तोंडात जाणार आहे का तुझ्या आता? दाथ्या असं काय करतो? तुला विमानात जायचं ना? हो. हे काय विमान बक्की? बाबो एवढं मोठं विमान घेत प्रवास करायचा? हा दाथ्या. अरे काय एसटीचं टायर कसं काय आला? तात्या अरे ते तसंच आहे. बर मला सांग तात्या, आता क्रिकेट मध्ये एसटी चालते, मग विमानात चाललं काय प्रॉब्लेम? वेलकम वेलकम. कोणाला अडवतो यार? कोणाला अडवतो? कळत नाही यार. बिल्डिंगच्या बाहेर कुत्री नाही तुला आवरत. नमस्कार नमस्कार नमस्कार. माय सेल्फ फुलचंद बुचे. मी विमान कंपनीचा मालक. अरे वा मालक मालक. आमच्या स्वागताला स्वतः मालक? विमान कंपनीचा मालक नाही, आपल्या विमान कंपनीचं ब्रीदच आहे. प्रवाशांची सेवेसाठी कधीही कुठेही आम्ही 1-to-1 भेटतो लोकांना जाऊन. असं नाही, आम्ही असं ऐकलं की कुठेतरी एक तुमच्या धंद्यातला माणूस स्वतःची इमान वाऱ्यावर सोडून दुसऱ्याच्या इमानानं फरार झाला कुठेतरी विदेशात, असं ऐकलं आम्ही. हा पण ते म्हणलं नाही माहिती काय त्याच्या. आमचं तसं नाही, आपलं क्लिअर व्यवहार बाबा. अरे बाबा तुमच्यामुळे जग चालतंय. खरं तुमच्यामुळे काय तर तुम्ही बोला. आमच्या तात्याचं बुकिंग कुठं सांगा? बुकिंगचं टेन्शन नाही, आपण सिम्पल बुकिंग सिस्टीम केलेली आहे. अच्छा. फक्त रुमाल द्या. म्हणजे प्लीज गिव मी द हँकर चिप बुक. बसू शकता तुमचे हे दोन. दादा इथं बसतो. मला खिडकीत बसायचं. नाही नाही तू इथं बस. नाही मला खिडकीत बस. लहान मुलासारखं. नाही मला खिडकीत बस. ए पहिले. हॅलो हॅलो. या या हॅलो. कोण
मी ड्रायव्हर पायलट 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 सगळं सवय ते एसटी ड्रायव्हर सारखे दिसतात म्हणजे चालवत होता का तुम्ही हो हो चालवायचो म्हणजे काय आता एवढं रस्त्यात खड्डे पडलेत ह्या खड्ड्यातून एसटी चालवायची म्हणजे एसटी अर्धवेळ हवेतच असती म्हणून आणि मला इथं ठेवली पायलट म्हणून वेगवेगळं स्किल बघून त्याची तोंडावर जाऊ नका खतरनाक पायलट आहे माणूस त्याचं सात नंतरचं इमान तुम्ही बघाच फक्त एकदा उडलं की पाच पर्यंत खाली येत फक्त हरभरा दोन बॉईल अंडी बास एवढं इंधन याच्यावर विमान चालत म्हणजे बोला तुम्ही आज नीट चालवाल हा काळजीच करू नका तेवढी एक दुर्घटना सोडली तर बाकी काळजीच करू नका कुठली दुर्घटना नाही काय माझी काही चुकी नव्हती त्याच्यात काय झालं कंडक्टर आला नव्हता तर एकदा मी एसटी सुरू केली थोड्या वेळ गेली पुढं आणि नंतर मी माग आलो तिकीट काढायला अचानक कशी काय आदळली झाडाला काही कळलं नाही आज कंडक्टर आलाय ना नाही नाही तो रजेवर आहे त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे आलेत एअर होस्टेल या एअर होस्टेल हवाई सुंदरी हवाई सुंदरी थोडी आहे हवाई चिसुंदरी जास्त यात्री ग्रहण 10:30 बंद झाली आहे यात्री गण कृपया ध्यान दे कृपया ध्यान दे तर बुचे एअरलाइन तुकरटवाडी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोणाला बघ वाचत थोड्याच वेळात हे विमान आता उडणार आहे तेव्हा कमरेला पट पिट सगळे बांधून घ्या विमान पूर्ण थांबेपर्यंत पट्टे काढण्याचा आगाऊपणा उगा करू नका श्वसनाचा प्रॉब्लेम झाला तर वरतून नळकंडे येतील त्याच्यामधनं ऑक्सिजन घ्या उगा आपला अशा नळ्या बाहेर आल्या म्हणून साफ 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 असं ओरडू नका पावड विमान चालू असताना कृपया मध्ये मध्ये आगाऊपणे हित तित फिरू नका तुम्हाला तुमच्या आईची आन आहे चला हवा येऊ द्या मालिकेचे संपूर्ण एपिसोड्स पहा एकदम फ्री कधीही कुठेही फक्त Zee5 वर